आखूड असे देत असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व उगीच स्वरूपाचा असतो, त्याला पुष्पधार असे म्हणतात. फुलाच्या पाकड्या व इतर भाग या पुष्पधारावर असतात. यातील काही विविध घटक आपल्याला दिलेले आहेत. त्यातील पहिला आहे निदलपुंज. कळी अवस्थेत पाकड्या हिरव्या पानाखाली झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजेच निदलपुंज. हे बघा, हे या स्वरूपाची कळी आपल्याला दिसते आणि त्याच्या ज्या पाकड्या असतात त्या हिरव्या पानाखाली झाकलेल्या असतात. त्यानंतर पुढील घटक आहे दलपुंज. पाकड्यांनी बनलेला जो भाग असतो त्याला दलपुंज असे म्हणतात, उदाहरणार्थ या पद्धतीने. त्यानंतर पुढील घटक आहे पुमंग. पुमंग फुलातील पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा बनलेला असतो. त्यानंतर पुढील घटक आहे जायांग. फुलाचा स्त्रीलिंगी भाग असून हा त्रिकेसराचा तयार झालेला असतो. असे विविध घटक आपल्याला फुलामध्ये बघायला मिळतात.